आता सामान्य मराठ्यांनी हातात लढा घेतलाय, कोणालाच काही सुधारणार ती काय फुटत नाही, ती इकत नाही, त्याला काही पाहिजे नाही, त्याच्या डोक्यात एकच फिट झालं आता आरक्षण, त्याला कोणी काही म्हणाले गेलं ते असं घोडा लावित आहे, त्या कमेंट मधली शीच वाच वाच वाटत नाही, भाकरच जात नाही दोन दिवस, सत्य आहे, कारण ती वेदना आहे, ती त्यांच्या लेकरा बाळाची वेदना आहे, त्यांच्या लेकरा बाळाचं वाटलं झालंय, मायबापाने रात्रंदिवस कष्ट करायचे पोरं शिकवायचे, दोघांचंही स्वप्न भंग होत आहे अधिकारी होण्याचं, सुशिक्षित बेकार म्हणून मुलगा किंवा मुलगी जर घरी आली तर आई बाप जनावरासारख्या ढसा ढसा रडायला लागते, कारण स्वप्न दोघांचाही भंग झालेलं असतं, पैसाही गेला आणि कर्ज पण झालं आणि नोकरीही नाही मिळाली, यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे, नवीनच शब्द आणला ते माझ्याकडे, मला म्हणते तुम्ही आरक्षण मागायला लागले आणि आता ते काय व्हायला लागलं, खाजगीकरण कंट्ररी का काय, इंग्लिश जण मग जमत नाही, खाजगीकरण आलं म्हणलं मग येऊन ते आणून जे त्यांचं होईन ते आमचं होईन, दे आरक्षण, आमचं आरक्षणाचं काही आलं की याने लगेच काहीतरी उकरून आणतात आपल्याकडे, आता मग हे मराठवाड्याची भाषा त्यांना ती कळत नाही, त्याला मी काय करू, आता मग जे तेच बोलणार ना मी, मी नवीन कडून आणू आणि शुद्ध बोलायला गेलो आणि एखादा अनुस्वार हुकल्यावर मग काय करू, त्यांना जर मग भाषा नाही कळाली ना त्या अधिकाऱ्याला मध्ये त्याचा अर्थ काय होतो, त्याला नाही समजलं का ते मला फोन करतय त्याचा अर्थ काय होतो, म्हणलं मला नाही माहित, मी माझ्या समाजाची वेदना मानतोय, मी या समाजाला मायबाप मानलंय, मी या समाजाचं लेकरू आहे, मी या समाजाशी गद्दारी केली नाही आणि मरेपर्यंत करणार नाही, मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती तर इथं आजकाल इतकं भयानक आहे, एखाद्या आमदारानं मंत्र्यानं जर खांद्यावर हात टाकला ना दुसऱ्या दिवशी माणसं नीटच बोलत नाहीत एकामेकाला, इथं आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं, अख्खं मंत्रिमंडळ, मी माझी एक इंच ही नियत ढळू दिली नाही एक इंच ही, कारण ज्या समाजाला मायबाप मानलं त्याच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही, या आमच्या गोरगरीब मराठ्यावर अन्याय झालाय, त्यो दूर करण्यासाठी आम्ही सामान्य मराठे आता एक झालोय, यांना फुटत पडा ना आपल्या, सामान्य मराठ्यांचा लढा यांना मिळतच नव्हता, आता कसला असतो ते ना आता शिक बघितला कसा दणका आहे, पश्चिम महाराष्ट्रात लोक एक होत नाही म्हणले ग्राउंडवर बसायला जागा नाही, आता उद्यापासून यांची बोलतीच बंद, इकडेच सगळे गड किल्ले, तुम्ही यांना सोपं समजू नका बरं का भाऊ, यांच्या नादी लागू नका नाही हे लय बेकार आहेत, मग यांना फुट पडायला जागा सापडाना ते मलाच गाठील, त्यांना वाटलं जुळलं जुळलं बघा तिथून ठरवून आले म्हणले याला बिंगून टाकू आत्ता मला, आणि मी ते कसला करून दिसतो ना त्याच्यामुळं, त्यांची बी चूक नाही, मी किती बाऱ्या माझा 35 किलो भरतो, मी दिसतो मी ते बँड मध्ये खुळखुळे वाजणार असल्यावर, जेव्हा आले चर्चा सुरू झाली मग त्यांना काय सुधारणा, चर्चा सुरू झाली ते म्हणले तुम्हाला कोणबी प्रमाणपत्र देता यायचं नाही, म्हणलं नको देऊ पण का, ते म्हणला त्याला आधार घ्यावा लागतो, 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो, मग कायदा पारित करू, म्हणलं नको देऊ मग फक्त एक उत्तर द्या, ओबीसी आरक्षणात तुमची जात गेली त्यावेळेस तुम्ही काय आधार घेतला होता, काहीच बोला ना, म्हणला साहेब आले चिरून येतो आणखी माघारीत नाही आला,